हॅलो फ्रेंड्स, मी शुभांगी आणि चिलेक्स गप्पामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. बिग बॉस मराठी खरं तर संपलंय, पण त्याचे वारे अजूनही वाहत आहेत. आणि या घरामध्ये एक सदस्य असा होता की ज्याने सर्वांची मनं जिंकली. तो विजेता होऊ नाही शकला, पण आजही प्रेक्षक त्याच्याबद्दल बोलत आहेत. तो पुष्कर जोग आज माझ्याबरोबर आहे. पुष्की, थँक्यू शुभांगी फॉर युअर काइंड वर्ड्स. थँक्यू. मी पुष्की म्हणते, तुला पण त्याची सवय झाली असेल ना की कोणीतरी. हो हो, सवय झाली आहे. येस, म्हणजे पुष्कर काय, पुष्की काय, सवय झाली आता. सवय झाली आहे खरं तर. 100 दिवस पुष्कर, म्हणजे प्रत्येक जण तुला त्या कॅटेगरीमध्ये शेवटच्या 5 मध्ये, शेवटच्या 3 मध्ये पाहत नव्हतं खरं तर. म्हणजे मांजरेकर सर पण हे म्हणाले, पण तोच सदस्य 100 दिवस कम्प्लीट करून, लाईट ऑफ करून घराबाहेर येतो आहे. काय सांगशील पुष्कर? मीही स्वतःला त्या टॉप 3 मध्ये बघत नव्हतो कधीच. हा फॉर्मॅट माझ्यासाठी खूप अवघड होता. म्हणजे जेव्हा मला ऑफर झाली तेव्हा मी खूप विचार केला. 1 महिना थांबलो. मी म्हटलं यार, मला हे जमेल का? बिकॉज फॅमिलीशिवाय राहणं, जगाशी काही संपर्क नसणं, मोबाईल नाही, एंटरटेनमेंट नाही, वॉच नाही, तसं राहणं फार कठीण आहे. खूप खडतर प्रवास होता. पण कसं झालं हे मलाच माहिती नाही. गॉड वॉज देअर, गॉड इज ग्रेट. खूप कठीण होता प्रवास. हा फॉर्मॅट असा आहे ना की टॉर्चरस फॉर्मॅट आहे हा. जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल फील करता तेव्हा तुम्हाला बिग बॉस टॉर्चर करतात, तेवढंच प्रेमही करतात, पण अवघड फॉर्मॅट आहे. तर मीही स्वतःला तिथे पाहिलं नव्हतं. पण माझ्या स्वभावातला एक मला गुण जो आवडतो, मी खूप काम आणि पेशंट आहे, खूप शांत आहे. तर त्या शांततेमुळे मी आय थिंक, आणि खऱ्या वागण्यामुळे माझ्या प्रेक्षकांना ते भावलं असावं. मी नेहमीच खरा वागलो. मला गेम खेळता येत नाहीत मुळात. स्वभावच तसा नाही की ह्याच्याशी खोटं वागा किंवा याच्यावर आपण गेम करू, असं काही माझा स्वभाव नाही तो. तर मी जसा होतो तसाच वागत राहिलो, ते प्रेक्षकांना आवडत राहिलं, आणि प्रेक्षकांमुळेच मी टॉप 2 मध्ये पोचलो. खरं तर हे खूप धोकादायक होतं, तुझं शांत असणं, तुला छक्के पंजे कळत नाहीत. कारण आत येणारी बाकीची लोकं कशी आहेत हे आपल्याला माहीत नाही. परत प्रत्येक जण तिकडे पैशासाठी आणि जिंकण्यासाठी आलेला आहे. तेव्हा तुझं कसं निभावून देणार होतं, मला असं वाटतं ती खूप मोठी रिस्क घेतली होतीस करण्याची. हो, रिस्क तर होती, पण मी ना टास्क चांगले करायचो, टास्कमध्ये जिद्दीने खेळायचो. मी 2nd वीकमध्ये मला ना सगळ्यांनी नॉमिनेट केलं होतं. म्हणजे एक ग्रुप झाले होते तर दुसऱ्या ग्रुपने मला नॉमिनेट केलं होतं. रेशम सोडून मला सगळ्यांनी नॉमिनेट केलं होतं. तर तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं की मी बाहेर जाणार असं मला वाटलं होतं. पहिल्यांदा मी हे सगळ्यांना बोललो सुद्धा, आऊ, मेघा, सई ह्यांना बोललो होतो की मला असं वाटते की मी चाललोय आज. पण जेव्हा महेश सर म्हणाले की पुष्कर यू आर अ चामर आणि महाराष्ट्राचे लेडीज तुला फॉलो करतायत आणि तू प्रेक्षकांना हवा आहेस, आणि मी डेंजर झोनमध्ये गेलोच नाही कधी, त्यानंतर मला फिनालेपर्यंत कधीच वाटलं नाही की मी एलिमिनेट होईल. कधीच वाटलं नाही. एक गट फिलिंग असते तुमची की नाही, मैं बाहेर नाही जाऊंगा. हो, शांत मी राहिलो, पण जिथे जिथे आवाज उठवण्याची गरज आहे ना तिथेच केलं पाहिजे. मला ते आवडत नाही की उगाच जाऊन तुम्ही आवाज करता, किंवा असं मी म्हणत नाही कुणी केलं आहे, पण मी म्हणतो की मी तसं काही केलं नाही की मला असं वाटलं म्हणून मी इथे जाऊन तिला बोललो, ह्याला बोललो, असं मी काही केलं नाही. हां, मला एक गोष्ट खटकली की जे लेडीजवर जे ज्याप्रमाणे बोललं जायचं लेडीजशी आतमध्ये, ते मला खटकायचं सारखं. हातवारे म्हणा किंवा ज्या टोनिंगनी बोललं जायचं किंवा आऊंना जे चिडवलं ते मला खूप हर्ट झालं होतं. मी त्याच्यानंतर त्या एपिसोडनला मी त्याला मी असं ठरवलं की आता लेडीजना कोणी इथे काही बोललं तर मी ऐकून नाही घेणार. बिकॉज आपणच एवढे हिपोक्रिटसारखे वागतो ना, मला त्याचं वाईट वाटतं. तुमच्या आईंसारखे आहेत, त्यांना तुम्ही चिडवता, आणि चिडवता म्हणजे ठीक आहे, मस्करी एक केली ठीक आहे, पण 2 दिवस ते चिडवणं चालू होतं. आणि मग मी भिडलो त्यांच्याशी, आणि मग आय थिंक ते लोकांना जास्ती पटायला लागलं की मी हा योग, म्हणजे जिथे हवंय तिकडेच आवाज करतोय किंवा भांडतोय. जसं तू आता काही किस्से सांगितलेस की महिलांसाठी तू आवाज उठवलास आणि टास्क तू चांगले केलेस, खरं तर तेच असे काही मुवमेंट्स होते की जेव्हा तू प्रेक्षकांना जास्त आवडायला लागलास आणि मग त्यांनी तुला वोटिंग करायला म्हण किंवा जास्त सपोर्ट म्हण. पण अशा काही गोष्टी होत्या जिथे यु नो पुष्कर आता का बोलत नाही आहे किंवा पुष्कर इतका शांत का राहतो असं कुठेतरी प्रेक्षकांचं होत होतं, त्याबद्दल काही कुठल्या अशा मोमेंट्सला वाटलं? जेव्हा मेघा आणि सई, जेव्हा लोकांना असं वाटत होतं की आता तुम्ही खरं तर एकत्र राहणं खूप गरजेचं होतं, पण तिथे अगदीच तू फक्त सईच्या बाजूने. मेघा वाईट होती म्हण किंवा जे काही तुमच्यामध्ये झालं, पण महेश मांजरेकरांसमोर जेव्हा तू तो स्टँड घेतलास ते बऱ्याच लोकांना खटकलं, बाहेरही आणि आऊनही,
की तू इथे बोलायची गरज नव्हतीस, ते तू तिघांमध्येही बोलला असतास तरी गोष्टी सॉल्व्ह झाल्या असत्या. त्या गोष्टी खूप चर्चेत आल्या की अरे आत्तापर्यंत सगळं चांगलं होतं आणि अचानक पुष्करला असं काय झालं? पुष्कर तेव्हा डोक्याने खेळत होता का? नाही, मी नेहमी 100 दिवस मी इथून खेळलो, कधीच इकडनं खेळलो नाही. मला ते जमत नाही शुभांगी, मला जमतच नाही ते. मला वाईट का वाटलं सांगतो. डे 1 पासनं आमचा ट्रायो खूप फेमस होता. मेघा मला अजूनही खूप जवळची आहे, ॲज अ मैत्रीण ती मला खूप स्पेशल आहे. मेघा, सई, ऋतुजा, आऊ, शर्मिष्ठा ह्या चारही लेडीजनी मला खूप सांभाळून घेतलं घरी. वाईट कुठे वाटतं की तुम्ही जेव्हा एक ग्रुप सांभाळताय आणि तुम्ही जेव्हा एक ग्रुप आपण सगळे घेऊन चाललो आहे पुढे, आपला जो एम आहे की आपण टॉप 5 जावं आपल्या ग्रुपने, आणि 12व्या आठवड्यात येऊन किंवा 10व्या आठवड्यात येऊन तुम्ही जर दुसऱ्याचं नाव घेता तर ते थोडं कुठेतरी मनाला लागतं. ते तिने पण ॲक्सेप्ट केलं. पण मग ते 10 आठवड्याचं जे बॉन्डिंग आहे तुमचं, तिथे कुठेतरी वाईट वाटतं की अरे 10 आठवडे तू एवढं आमच्या बरोबर आहेस तर तू असं का केलं, असं कुठेतरी ते थोडं वाईट वाटून जातं. आणि ते 11 आठवडे म्हणजे 77 दिवस, तोपर्यंत तुमचं मेंटल स्टेट हललेलं असतं, तुम्ही सॅच्युरेट झाला असता, तुम्हाला चिडचिड व्हायला लागते, मग तो राग कुठेतरी निघतो. हो, तो एक किस्सा झाला. ते थोडं अवॉइड करू शकलो असतो मी, मला मान्य आहे ते, पण ते त्या मोमेंटला कळत नाही होता. दुसरा किस्सा कधी झाला, जेव्हा तो टास्क होता, ते दूध पिण्याचा टास्क होता, म्हणजे मला आता तिने माझ्यावर जी स्ट्रॅटेजी केली तर तीच मी तिला केली, मग त्याचा भाऊ करण्याचा काही गरजच नव्हती. म्हणजे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे तर मग तू ॲक्सेप्ट कर. पण ते सरांनी पण तिला सांगितलं आणि तिने ॲक्सेप्ट केलं. तर तसं काही मला, आणि तेच मी सरांना सांगितलं की सर ते मला आवडलं नाही आणि तो गेमचा भाग आहे, पण म्हणून माणूस म्हणून मी तिच्याबद्दल काही बोलावं हे मी कधीच करणार नाही. गेम तुझा आहे, स्ट्रॅटेजी तुझी आहे, प्लॅनिंग तुझं आहे, पण ॲज अ मित्र ती वेगळी गोष्ट आहे. तो वेगळे दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्या. तर फ्रेंड्स म्हणून, माणूस म्हणून मी तसाच आहे जसा तुझा पुष्कर आधी होता किंवा आत्ता पण आहे. सीझन झाल्यानंतर मला काहीही कंप्लेंट्स नाही आहेत. ती विनर आहे आणि ती खूप छान खेळली, स्मार्टली खेळली. विनर आहे, आता त्यावरच मी येत होती. असं वाटत होतं ना की अरे आत्ता माझे 99 रन्स कम्प्लीट झालेत आणि आत्ता कुठे सेंच्युरी होणार आहे. म्हणजे तुमच्या दोघांचेही हात महेश मांजरेकरांनी हातात धरले. पुष्कर इथेपर्यंत येऊन झाल्यानंतर वाईट वाटतं. कधी कधी तुम्ही म्हणजे नेहमीच पाहिलं असेल की तेंडुलकरसुद्धा 99 आउट झाल्यावर खूप वाईट वाटतं. तसंच माझ्या फॉलोअर्सना वाटलं, मला खूप मेसेजेस आले. इनफॅक्ट तुम्ही फिनाले जर पाहिला असेल तर जे कंटेस्टंट्स होते ते पण तेच म्हणाले की पुष्कर इथून खेळला आणि आम्हाला त्यांना सगळ्यांना हवं होतं की मी जिंकावं. पण ठीक आहे, हा ही लाईफ आहे, पार्ट अँड पार्सल आहे, हार जीत असते. स्पोर्ट्समन म्हणून मी ते ॲक्सेप्ट करतो. आणि जसे महेश सर म्हणतात की त्या विनिंगला, त्या विजेत्याला तेव्हाच महत्त्व येतो जेव्हा त्याच्यासोबत एक उपविजेता असतो, असं महेश सर नेहमी म्हणायचे. तर ठीक आहे, मेघाचं कौतुक आहे, ती स्मार्टली खेळली. बिग बॉसमध्ये तुमच्या तिघांच्या फ्रेंडशिपची चर्चा तर झालीच, पण आणखीन एका रिलेशनशिपची चर्चा झाली की मैत्रीच्या पलीकडचे तुझं आणि सईचं रिलेशन, की जे खूप लोकांना आवडत होतं म्हण, किंवा असं वाटत होतं की अरे यार अच्छे दिखते ये दोनों एक साथ. तुला बाहेर आल्यावर पण त्या कदाचित कमेंट झाल्या असतील किंवा तू तुझ्या सोशल मीडियावर पण आला असेल, त्याबद्दल काय सांगतो? येस, नाही 100 दिवस तिथे राहणं अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन शोधता. काही लोक पटत नाहीत, काही लोक जास्ती पटतात, काही लोकांबरोबर बॉन्डिंग चांगलं होतं, काही लोकांबरोबर तुम्ही कम्फर्टेबल फील करता. आता समजा तू आहेस, तू समजा तू बिग बॉसमध्ये असतीस माझ्याबरोबर 60-70 दिवस आपण तिथे राहतो आहे. म्हणजे मी, तुम्ही इमॅजिन करा, आपण घरच्यांबरोबर सुद्धा असं 3 महिने 24 तास राहत नाही, आपण बाहेर जातोच ना. इथे 24 तास तुम्हाला तेच माणसं दिसत आहेत, तुम्ही त्यांच्याशीच भांडताय, त्यांच्याशीच प्रेम करताय. तर अशा परिस्थितीत तुम्हाला जर कोणी एक फ्रेंड तिथे असेल जो तुमचं ऐकून घेत असेल, समजा मी मॅक्सिमम टाईम माझ्या फॅमिलीबद्दल तिच्याशी शेअर करायचो, ती करायची, आणि नाही म्हणजे एक चांगली मैत्रीण, एक चांगला मित्र मिळाला असं मला वाटतं. बाकीचे असं मी म्हणणार नाही की खरे नव्हते, पण ही मला जरा जास्ती खरी वाटली, त्यामुळे बॉन्डिंग चांगलं झालं. आय एम हॅपी फॉर आवर फ्रेंडशिप. हो, कुछ तो लोक कहेंगे, लोगों का काम है कहना, कहू दे म्हणजे बोलू दे. पण ठीक आहे, इट्स मीडिया, इट्स एंटरटेनमेंट इंडस्ट्री. शेवटचा प्रश्न की आता बिग बॉसमधून बाहेर आल्यावर पहिल्यांदा तू प्रेक्षकांसमोर आला आहेस आणि आता एवढी मुलाखत झाली आहे, लोकांना बऱ्याच गोष्टी कळल्यात, पण तरीही तुझ्याकडून प्रेक्षकांसाठी काय मेसेज देशील?
प्रेक्षकांना हे मला नक्की सांगायला आवडेल की बिग बॉस मराठी हा कार्यक्रम अजिबात स्क्रिप्टेड नसतो, अजिबात म्हणजे एक लाईनसुद्धा स्क्रिप्टेड नसते. आणि जे कोणी असं समजतंय की हां बिग बॉस काय चलत आहे सोपं आहे, नाही सोपं नाही आहे, सोपं नाही आहे. मी प्रे करतो आहे की नेक्स्ट सीझन जो येईल मराठीचा त्याच्यात मीडियावाल्यांनी तिकडे जावं आणि मीडियावाल्यांनी तिथे राहावं. ठीक आहे, 3 महिने नको, 1-10 दिवस राहावं. आणि मी प्रे करतो आहे ते होऊ दे. तर काही नाही, प्रेक्षकांना एवढंच सांगेन की मला खरंच वाटलं नव्हतं की मी 1 महिन्याच्या जास्ती होऊन टिकीन. तुम्ही 100 दिवस मला तिथे सहन केलं, मला टिकवलं, माझ्यावर प्रेम केलं आणि मला एवढा आशीर्वाद दिलात. मी तुमचा ऋणी आहे. मला असं प्रेम आत्तापर्यंत नाही मिळालं, पण प्लीज 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 हे प्रेम टिकून ठेवा. मी तुम्हाला कधीही नाराज करणार नाही. थँक्यू. आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू. कॅमेरा पर्सन मंजूसह शुभांगी साळवे, 2x मराठी.